म्हणजे मी हे सगळं बघून खरं तर माझं मन भरून येतं की इतक्या प्रेमाने लोक आमच्या पाठीशी या पाचही जिल्ह्यामध्ये उभे आहे. विजय ऑलरेडी झालेलाच आहे, आता फक्त उत्सुकता एवढीच आहे की मताधिक्य किती होतं, मतदान किती जास्तीत जास्त होतं. भाजपने अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्षच राहील. कोणते दोन एबीपी सांगेल ना आता दिवस आहे जशा घडापुढी घडल्या उमेदवारी अर्ज भरण्यापासून आतापर्यंत एकूणच काय विश्वास वाटतं आपल्याला? नाही, ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये मागचे 14 वर्ष माझ्या वडिलांनी प्रतिनिधित्व केलं आणि एकंदरीतच या पाचही जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीचा ऋणानुबंध त्यांनी सामान्य जनतेशी इथल्या मतदारांशी तयार केला, त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती एकतर्फी निवडणूक झाली आणि सगळ्याच राजकीय पक्षांचे असतील कार्यकर्ते जे आहेत ते माझ्यासोबत या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसतील. आपण जर ग्राउंडवर फिरत असाल आणि आपण जर पाहत असाल तर सगळ्याच पक्षांचे लोक जे आहेत ते पक्षीय भेदाभेद विसरून माझ्यासोबत आहेत. त्याचं कारणच हे आहे की आम्ही देखील निवडणुकी पुरतं फक्त राजकारण करत असतो. निवडणूक झाल्यानंतर आमच्या परिवाराने एक पथ्य कायम पाळलेलं आहे आणि ती परंपरा आमच्या परिवाराची आहे की आम्ही सातत्याने सामान्य लोकांच्या कामासाठी हे तातडीने आम्ही कामाला लागत असतो. आम्ही कधी त्याच्यामध्ये पक्षीय भेदाभेद ठेवत नाही आणि त्यामुळे सर्व लोक जे आहेत ते प्रेमाने मनापासून आमच्यासोबत काम करताना आपल्याला दिसत आहे. सगळेच आहे ना, सगळ्याच पक्षाचे लोक, सगळ्या विविध संघटना, 100 पेक्षा जास्त संघटनांनी मला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. TDF आहे, शिक्षक भारती आहे, अनेक संघटना आहेत, इंजिनियर लोकांच्या संघटना आहेत, वकील संघटना आहेत, डॉक्टरच्या संघटना आहेत. म्हणजे मी हे सगळं बघून खरं तर माझं मन भरून येतं की इतक्या प्रेमाने लोक आमच्या पाठीशी या पाचही जिल्ह्यामध्ये उभे आहे आणि हा मतदारसंघ अतिशय मोठा मतदारसंघ आहे. 54 तालुक्यांचा 4000 पेक्षा जास्त गावांचा मतदारसंघ आहे. उत्तर महाराष्ट्र, खानदेश सगळा पट्टा याच्यामध्ये येतो. या सगळ्या मतदारसंघात ज्या पद्धतीचा प्रतिसाद आमच्या परिवाराला या ठिकाणी लोकांनी दिलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच त्यांच्या ऋणात राहणंच मी या ठिकाणी पसंत करेल आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचा विश्वास सार्थक करण्याचं काम मी करेल. महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे, मग ही निवडणूक एकतर्फी कशी म्हणता येईल ते तुम्हाला निकालातून दिसेल. विजय खेचून आणाल तुम्ही, काय वाटतं? विजय ऑलरेडी झालेलाच आहे, आता फक्त उत्सुकता एवढीच आहे की मताधिक्य किती होतं, मतदान किती जास्तीत जास्त होतं, त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. आग्रह असा आहे की तुम्ही भाजपमध्ये या, तर त्याच्यामध्ये आनंदच आहे. तुम्ही भाजपमध्ये यावं असा आग्रह भाजपने तर अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्षच राहील. विखे पाटलांनी आग्रह केला की आपण भाजप, मी अपक्ष उमेदवार आहे, अपक्षच राहील, याच्यापेक्षा जास्त कुठलेही राजकीय भाषण मी आजच्या तारखेला करणार नाही. लवकरच जे मागच्या 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये जे राजकारण झालं ज्याच्यातून आमच्या परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, ज्याच्यावर जे अर्धसत्य ठेवून ज्या पद्धतीने एकच बाजू मांडली गेली आम्ही मुद्दाम त्याच्यामध्ये कुठली प्रतिक्रिया यासाठी दिली नाही. कारण शब्दाने शब्द वाढू नये, आपण ज्या पक्षामध्ये आयुष्यभर राहिलो त्या पक्षाला अजून त्या ठिकाणी लोकांसमोर त्याचं हे करू नये म्हणून आम्ही खरं तर बोललो नाही. वेळ आल्यावर आम्ही या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देणार आहे. कुटुंबाचं 100 वर्षाचं योगदान काँग्रेस बरोबर राहिलं, अशा सगळ्या परिस्थिती काँग्रेसकडून होणार आहे त्याचे आरोप आहे. काँग्रेसकडून नाही झाले, काँग्रेस मधल्या काही लोकांकडून झाले. कोण लोक होते की त्यांनी असे आरोप सांगेल ना, आता थोडंसं तर ठेवा, पुढच्या मतमोजणीनंतर सगळं आजच बोललं पाहिजे. मतमोजणीनंतर योग्य वेळी बोलू, टाकून बोलणं मागचं योग्य वेळी असं नसतं. नाही, तसा नियम नाही. मी भरताना इंडियन नॅशनल काँग्रेसचाच फॉर्म भरला पण मी 3 वाजेपर्यंत एबी फॉर्म जोडू न शकल्यामुळे तो अपक्ष झाला. हे तुम्ही पूर्ण सत्य का नाही सांगत लोकांना? कोणते दोन एबी फॉर्म? मी सांगेल ना, मी तुम्हाला सांगितलं ना, अर्ध सत्य आहे त्याच्यावर पूर्ण सत्य मी लवकरच सांगेन, तेव्हा लोक चकित होतील एवढंच. विजयाचा गुलाल अंगावर पडल्यानंतर तुम्ही सगळं सांगणार आहात का? हे बघा, योग्य वेळ आल्यावर सांगेल. योग्य वेळ राजकारणातली योग्य वेळ सांगता येत नाही. धन्यवाद.